पुन्हा चालली आहे शॉपिंगला, तर तुम्हीही माझ्याबरोबर चला आणि बघा मी आज तुम्हाला एक नवीन मार्केटची ओळख करून देणार आहे. सो स्टे ट्यून. तर आता मी निघाली आहे आमच्या घराच्या जवळच आई देवी कालका मातेचं अतिशय सुंदर मंदिर आहे, भव्य अशी मूर्ती आहे. आता पाऊस थोडा थोडा सुरू झालाय. आता मी ज्या मार्केटमध्ये आली आहे त्या मार्केटचं नाव आहे मारोठिया. हे मार्केट मसाले आणि ड्रायफ्रूटसाठी अतिशय फेमस मार्केट आहे. खूप जुनं मार्केट आहे. होळकरांच्या काळापासूनच या मार्केटची सुरुवात झाली आहे आणि तेव्हापासून हे जे मार्केट आहे ते अतिशय प्रसिद्ध असं झालं आहे. तर तुम्ही बघू शकतात संध्याकाळची वेळ आहे, अतिशय प्रसन्न वातावरण आहे, देवाची देखील सामग्री इथं सगळी काही मिळते आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असं मार्केट आहे. फिरायला तर अतिशय छान वाटते या मार्केटमध्ये. आता आम्ही जे नेहमीच्या दुकानातून मसाले वगैरे घेतो किंवा ड्रायफ्रूट्स घेतो त्या दुकानामध्ये आज पण आता जाऊया. मी तुम्हाला त्या दुकानाची ओळख करून देते. तर हे भाईजी जे नावाचं दुकान आहे ह्या दुकानातून आम्ही सगळे जे ड्रायफ्रूट्स आणि त्याच्यानंतर मसाले आहेत ते घेतो. तर चला जाऊया आता आपण या दुकानामध्ये आणि बघूया काय काय आहे ते. तर इथं मखाने आहेत, गूळ आहे, त्याच्यानंतर साखरेचे ते साखरपुड्याला देतो आपण त्या पुड्या आहेत, हळदीकुंड आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स आहेत. बदाम आहे, काजू आहे, किशमिश, त्याच्यानंतर पिस्ता आणि असं सगळं काही एकत्रितपणे सगळ्या दुकानामध्ये मिळतं. एकदा का आपण या दुकानामध्ये आलो की आपल्याला कुठेही जायची गरज पडत नाही, कारण सगळं इथेच मिळतं. बडीशोप वगैरे सगळं सगळं मिळतं आणि अतिशय छान टेस्ट असते, फ्रेश टेस्ट असते. त्यामुळे आम्ही अगदी आधीपासून याच दुकानामधनं सगळे ड्रायफ्रूट्स आणि मसाल्याची खरेदीही करत असतो. तर आहे असं सगळं, तुम्ही बघू शकतात, तुम्हाला दिसत आहे की किती गच्च भरलेलं आहे हे दुकान आणि किती छान छान व्हरायटीज आहेत तिथे ड्रायफ्रूट्सच्या. तर चला बघूया आता काय काय घ्यायचं आहे ते. माझं सगळ्यात आवडीचं डिपार्टमेंट म्हणजे गोळ्या, त्याच्यानंतर चॉकलेट्स, बडीशोपचे वेगवेगळे प्रकार, हे सगळं मला अतिशय खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी सगळ्यात आधी हे उचलते आणि हेच घेते, कारण मी याचा स्टॉक नेहमी घरामध्ये ठेवते. ह्या सगळ्या गोष्टी मला नेहमी लागत असतात आणि अजिबात खराब होत नाही. एक दोन महिन्यापर्यंत त्याला स्टोअर केलं तरी ते तसंच्या तसं असतं. तर आधी मी सगळ्यात आधी हे घेऊन घेतलं. खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीज असतात इथं बडीशोपच्या, त्याच्यानंतर मग शोप, सुपारी, सगळं काय वेगवेगळं खूप असतं. खूप छान, माझं सगळ्यात आवडतं डिपार्टमेंट आहे हे सगळं खरेदी करायचं. तर बघू शकता खूप सारे वेगवेगळे आहेत हे. तर मी आता एक घेतले आणि इतकी छान टेस्ट असते, कारण काय मी इथूनच घेऊन जाते, अगदी छान लागतो. तर बघू आपण अजून आतमध्ये काय काय ते. ग्रंथूचं आणि मम्मींचं काहीतरी वेगळंच चाललं आहे, ते वेगळेच काहीतरी चॉकलेट्स घेत आहेत. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया अजून आपल्याला काय काय मिळतंय ते. तर छान आहे, एकदम सुंदर मार्केट आहे. तुम्ही कधी इंदोरला आले तर नक्की या मारोठिया मार्केटमध्ये या आणि इथूनच ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा तुम्ही बघू शकता. इथं असे वेगवेगळे येतात हे निंबू पाणी फ्लेवर मध्ये, त्यानंतर जलजीरा फ्लेवर मध्ये आणि झलिया. नाही मम्मी घेऊन घ्या. जिरावन इंदोरला, हे जिरावन खूप फेमस असतं, गराडू वगैरे सगळ्यांमध्ये जिरावन, पोह्यांवर इवन हे जिरावन टाकून खातात. तर हे मी सगळे पाऊचही घेते आहे, कारण लॉकडाऊनमध्ये मला काहीच नाही मिळालं. प्रॉपर ह्या मार्केटमध्ये सगळे हे मसाले बनवले जातात आणि खूप छान असतात. खूप सारे फ्लेवर आहेत, तुम्ही अजून इथे पाणीपुरीचं देखील फ्लेवर आहे. हे सगळे आपण पोह्यांवर वगैरे टाकून खाऊ शकतो. आपण त्यांना विचारूया की हे मार्केट किती जुनं आहे आणि त्यांचं दुकान आहे किती जुनं आहे. तर चला आपण बोलू थोडंसं त्यांच्याशी की काय काय आणि किती जुनं आहे ते. आपली दुकान किती पुराणी आहे? 100 साल पुराणी. 100 साल पुराणी है. अच्छा, तो अभी कैसे क्या एकदम? अच्छा ठीक, मोटर चला रहा है. अच्छा, मतलब बहुत पुराना है ये मार्केट और आपकी दुकान भी बहुत पुरानी है. स्टेट के टाइम का मार्केट है. अच्छा, तो तुम्हें बगीचा अपने ना विचार.
आता आम्हाला सगळं सामान घेऊन झालंय, सो आपण आता बिल करूया आणि तुम्हाला मी सगळं दाखवलंच की आता मी काय काय शॉपिंग केली आहे. आता आमचं सगळं घेऊन झालं आहे व्यवस्थित, ड्रायफ्रूट्स घेतले, काही मसाले घेतले, तर आता त्याचं पॅकिंग सगळं ते करून देत आहेत आणि बिल वगैरे पण सगळं झालं आहे. तर आता सगळं सामान घेऊन आम्ही निघतो आहे. बाहेर पाऊस देखील हलका हलकासा सुरू झाला आहे, छान वातावरण आहे, तर छान जाऊ आता पुढल्या दुकानामध्ये. हे जे दुकान आहे इथं देवाचं सगळं सामान मिळतं. आम्ही नेहमी याच दुकानामधून आमच्या देवघरातल्या देवांसाठी, दुकानातल्या देवांसाठी सगळं सामान आम्ही इथूनच घेतो. इथं अगदी धूपबत्तीपासून अगरबत्ती, देवासाठी लागणारे कपडे, देवाच्या आपण जे खाली अंथरवतो ते मखमली कपडे, असं सगळं आहे. 500 जास्त तोरणाच्या व्हेरायटीज इथं आहे आणि खूप सुंदर आहे. इतकं सुंदर आहे की ज्यावेळेस आपण घरातनं बाहेर पडतो त्यावेळेस बघायला मिळतं की बाप रे, किती वस्तू असतात जगामध्ये, किती सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत. आणि अतिशय प्रसन्न वाटतं या सगळ्या वस्तू बघून. आपण जे हरतालिकेला वगैरे ताट घेतो, कलश आहेत, सुपडीचे प्रकार आहेत, रुखवताचं सामान आहे आणि खूप भव्य असं दुकान आहे हे. आम्ही नेहमी याच दुकानामधून सगळ्या वस्तू घेतो. देवाला लागण्यासाठी छोटे छोटे कपडे देवांचे आहे, त्याच्यानंतर हार, देवांसाठी लागणारे हार आहेत. अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे इथं. तुम्ही जर कधी इंदोरला आला तर मारुठियामध्ये नक्की या आणि ह्या दुकानाला नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला खूप सुंदर सामान या दुकानामध्ये अवेलेबल होऊन जाईल आणि अतिशय सुंदर फेटे आहेत इथं. इतके छान आहे ते तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर आहे. तर अगदी छोट्याशा देवांसाठीपासून तर मोठ्या देवांपर्यंत, म्हणजे साईज वाईज, तर हे सगळं इथं मिळेल. आता मला दुकानासाठी काही तोरण घ्यायचं आहे साडीच्या दुकानासाठी, तर ते देखील इथं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर आहे. तर आता पुढे भरपूर सारे सण येत आहेत, गणपती येत आहे देवीचं, त्यानंतर नवरात्र येत आहे. त्यावेळेस मी इथून नक्की घेऊन जाईल आणि त्यावेळेस आपण पुन्हा यावर स्पेशल ब्लॉग बनवूयात. तर चला आता आम्ही निघालो आहे पुन्हा परतीला, कारण पाऊस सुरू झाला आहे. मला भीती वाटते की जास्त जोरात पाऊस आला तर आम्ही भिजू. त्यामुळे हे क्लॉथ मार्केट आहे, याची देखील ओळख तुम्हाला मी करून देईल. आम्ही थांबतो इथे ज्यूस पिण्यासाठी. आता मी ज्यूसच्या दुकानात थांबलो आहे. दुकानाची विशेषता अशी आहे की इथे खूप सारे पक्षी लोक आधी, म्हणजे आता पण आहेत, पण आज मला काही दिसते नाही. तर हे सगळे पक्षी आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी या दुकानाच्या बाहेर सगळे असतात आणि मोठेच असतात. आणि स्टॅच्यू खूप सुंदर सुंदर आहे या दुकानामध्ये पशुपक्ष्यांचे. ग्रंथ काय खरंच वाटतं, इंदोर ही देवस्थानांसाठी प्रसिद्धच आहे, त्यामुळे प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला काहीच असं वाटावं दिसेल. संध्याकाळी पावसाच्या थेंबांनी अंगावर शहारे आणले, पुन्हा आठवणींच्या जगात मला नेऊन टाकले. आठवतात साऱ्या जुन्या आठवणी, मन आता पुन्हा माझे भरून आले. आज आहे पाऊस नव्या आठवणींचा, तरीही डोळ्यात साठवून बसलाय पाऊस मात्र जुनाच, पाऊस मात्र जुनाच. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर नंतर खूप पाऊस पडायला लागला होता, त्यामुळे मी काही काही शूट नाही करू शकले, पण माझ्याकडनं जेवढं शक्य झालं तेवढं तुम्हाला मी आजचं हे मारुठिया मार्केट दाखवण्याचा प्रयत्न केला. सो असेच सोबत राहा, भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉग बरोबर. तोपर्यंत तुमचं असंच प्रेम कायम ठेवा. सो बाय.